गुड मॉर्निंग गर्ल्स, टुडे इज वेनसडे। टुडे इज इंग्लिश पीरियड। वी लर्न द लेसन। द लेसन नेम इज द किंगडम ऑफ प्लांट्स। आज आपण इंग्रजीचा नवीन लेसन शिकणार आहोत बघा। तर या लेसनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर बघा, या लेसनमध्ये आपल्याला निरनिराळ्या वनस्पतींची माहिती दिलेली आहे, निरनिराळ्या झाडांची माहिती दिलेली आहे। आणि मग हे झाडे असतात कसे, काही झाडे लहान असतात, काही छोटे असतात, काही उंच असतात, काही बुटके असतात, काही सॉफ्ट असतात किंवा काही डार्क असतात, काही ब्राईट असतात। मग वनस्पतींचे, झाडांचे वेगवेगळे प्रकार जे आपण आपल्या अवतीभोवती बघत असतो, या सर्व वनस्पतींची माहिती थोडक्यात तुम्हाला या पाठामध्ये सांगितलेली आहे। आणि म्हणून याचं नावही असंच गमतीशीर तुम्हा मुलींना आवडेल असं आहे बघा, द किंगडम। किंगडम म्हणजे काय? राज्य। म्हणजे आपण एखादी गोष्ट ऐकत असतो त्यावेळेस, एक राजा होता, त्या राज्याचं नाव हे होतं, त्याप्रमाणे गोष्टीरूप ही माहिती तुम्हाला दिलेली आहे की असंच एक राज्य आहे। ते कशाचं राज्य आहे? तर वनस्पतींचं राज्य आहे। मग त्या वनस्पतींच्या राज्यात आता आपण सर्वजण जाऊयात, एक फेरफटका मारून येऊयात। वनस्पतींच्या राज्यात काय काय सांगितलेलं आहे ते पाहूयात। लेट्स सी इन द किंगडम ऑफ प्लांट्स। लिसन, ऐका केअरफुली, लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐका। आणि काय करा? अँड रीड विथ मी, काळजीपूर्वक ऐका आणि वाचन करा। लक्षात घ्या, मी वन बाय वन सिंगल सेंटेन्स, सिंगल वर्ड्स रीड करणार आहे, याचा अर्थ सांगणार आहे। तुम्ही सुद्धा या पेजवरचं वाचन करून मला व्हिडिओ करून पाठवायचा आहे, त्यामुळे सुरुवातीपासूनच लक्ष द्या। लेट्स रीड। लेट अस टेक अ ट्रीप टू द किंगडम ऑफ प्लांट्स। चला आपण वनस्पतींच्या राज्यात फेरफटका मारूया। व्हॉट अ ग्रेट व्हरायटी, व्हॉट अ ग्रेट व्हरायटी। किती विलक्षण, किती छान वेगवेगळी विविधता आहे। देअर आर थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स हियर। इथे हजारो हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत। लेट्स सी द पिक्चर। बघा इथं पिक्चर दाखवलेलं आहे। मॉस, मॉस म्हणजे काय माहिती का? शेवाळ। पाण्याचा प्रमाण जास्त असेल तर तिथं जमिनीवर, दगडांवर, भिंतीवर छोटं छोटं मऊ 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 गवत येतं बघा, त्याला काय म्हणायचं? मॉस, MOSS, मॉस। मग या मॉसबद्दलची माहिती दिली पहा। धिस इज मॉस, हे शेवाळ आहे। इट इज सॉफ्ट, ते मऊ आहे। इट लुक्स लाईक अ ब्राईट ग्रीन कार्पेट, एखाद्या हिरव्या कार्पेटसारखं ते दिसत आहे। नेक्स्ट पिक्चर, लुक ॲट द ग्रास। या ग्रास म्हणजे गवताकडे बघा, ग्रास म्हणजे गवत, या गवताकडे बघा। लुक ॲट द ग्रास। दिस टू, हे सुद्धा कसे आहे बघा, इज सॉफ्ट, मऊ, ग्रीन, हिरवे अँड शॉर्ट, छोटे छोटे, हे सुद्धा मऊ आहे, हिरवेगार आहे आणि छोटे आहे। बट डू यू नो, पण तुम्हाला माहिती आहे का? बट डू यू नो, राईस, व्हीट,
अँड जवार, म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, भात, गहू आणि ज्वारी हे सुद्धा गवताचेच प्रकार आहेत. आर ऑल्सो टाइप्स ऑफ ग्रास, हे गवताचेच प्रकार आहेत. दे गिव अस ग्रेन, ते आपल्याला धान्य देतात. हे बघा, फर्स्ट पिक्चर इज मॉस, सेकंड पिक्चर इज ग्रास, अँड नाऊ लेट सी द थर्ड पिक्चर. धिस प्लांट हॅज, बघा हे कोणती वनस्पती आहे, अ थीन थीन स्टीम. अँड ही कोणती वनस्पती आहे, या वनस्पतीला बारीक खोड आहे. बारीक थीन म्हणजे बारीक, स्टीम स्टेम म्हणजे खोड, या वनस्पतीला बारीक खोड आहे. सो मेनी लीव्स, आणि खूप भरपूर पाने आहेत. इट इज हर्ब, इट इज अ हर्ब. हर्ब म्हणजे औषधी. आपण बघतो बघा जाहिरातीमध्ये हर्बल हर्बल हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तर हर्ब मीन्स औषधी वनस्पती. बघा या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये या पेज नंबर 78 यावरच आपण शिकणार आहोत. पेज नंबर 79 वरील मी तुम्हाला व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये सांगणार आहे. तुम्ही हे तिन्ही रीड करायचे आहेत. बघा 1, 2, 3 अँड 4 हे रीड करायचा, व्हिडिओ तयार करायचा, मला पाठवून द्यायचा, यावरील दिलेले शब्दार्थ लिहून काढायचे आणि मला फोटो काढून पाठवून द्यायचा. बाय गर्ल्स वॉचिंग दिस व्हिडिओ अँड रीड लाऊडली अँड सेंड मी अ व्हिडिओ.